मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चार प्रकारच्या खमंग कुरकुरीत अशा चिक्क्यांची रेसिपी। अशा प्रकारच्या चिक्क्या तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पाहावा लागेल, नाहीतर तुम्ही बऱ्याच गोष्टी मिस कराल। चला तर मग पाहूया सर्वप्रथम खमंग कुरकुरीत अशा शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी। सर्वप्रथम आपण शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहू। 2 चमचे विलायची पावडर, अर्धी वाटी किसलेला गूळ, 1/2 वाटी बारीक साखर आणि 1 वाटी खरबूज भाजून साल काढलेले शेंगदाणे। आता आपण कुरकुरीत खोबऱ्याच्या चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहू। 2 चमचे विलायची पावडर, अर्धी वाटी किसलेला गूळ, 1/2 वाटी साखर आणि 1 वाटी किसलेले खोबरे। भाजलेल्या चणा डाळच्या चिक्कीसाठी लागणारे साहित्य, 1 वाटी भाजलेली चणा डाळ, 1/2 वाटी किसलेला गूळ, 1/2 वाटी साखर, 2 चमचे विलायची पावडर। आता आपण कुरकुरीत तिळाच्या चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहू। 1 वाटी भाजलेली तीळ, 1/2 वाटी किसलेला गूळ, 1/2 वाटी साखर आणि 2 चमचे विलायची पावडर। नॉर्मली प्रतिदिन 130 ग्रॅम साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे। गुळामध्ये लोह आणि फॉलेट असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते। तसेच हाडांच्या ताकदीपासून ते जाड आणि लांब केसांपर्यंत तिळाचा वापर शरीराच्या प्रत्येक भागासाठी न जुळणारा मानला जातो। भाजलेल्या चणा डाळीपासून आपल्याला प्रोटीन, फॉस्फरस, कॉपर आणि आयर्न मिळते। नारळामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वजन नियंत्रित राहते। तसेच शेंगदाण्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ई, के आणि B6 भरपूर प्रमाणात मिळते। अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये आपण यापासून जर चिक्की बनवून खाल्ली तर त्याचा शरीराला खूप फायदा होतो। आता मी सर्वप्रथम शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे अशा प्रकारे ओबडधोबड बारीक केलेले आहेत। सर्वप्रथम गॅस चालू करून पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। इथे मी गाईच्या दुधापासून घरी बनवलेले दूध घेतलेले आहे। याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाठवेन। सर्वप्रथम मी इथे ताटाला तूप लावून घेत आहे, म्हणजे आपण जे चिक्कीचं मिश्रण ताटामध्ये टाकणार आहे शेवटी ते ताटाला चिकटणार नाही आणि आपली चिक्की ही व्यवस्थित निघेल। आता पॅन छान गरम झालेला आहे, त्यामध्ये आता मी 1 चमचाभर तूप टाकत आहे। त्यानंतर त्यामध्ये लगेच 1 वाटी साखर घातलेली आहे। आता ते थोडेसे हलवून घेत आहे। सुरुवातीला साखर थोडीशी विरघळेपर्यंत आपण गॅस मोठा ठेवलेला आहे। अशा प्रकारे साखर विरघळत आल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे आपलं साखर आणि गूळ करपणार नाहीत। आता साखर आणि गूळ हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे साखर आणि गुळाच्या जर गाठी होत असतील तर त्या अशा प्रकारे फोडून व्यवस्थित एकजीव करायचे आहेत। इथे आपण मीडियम गॅस ठेवल्यामुळे गूळ आणि साखर ही करपणार नाही आणि आपल्यालाही ते व्यवस्थित हलवता येते। ही प्रोसेस खूप फास्ट होते, त्यामुळे ते पटपट करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे 1.5 ते 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण असे एकजीव होऊन ते पातळ होते। आपण पाहू शकता हे मिश्रण अशा प्रकारे पातळ झालेले आहे आणि साखर आणि गूळही व्यवस्थित एकत्र झालेले आहे। आता मी इथे 1 मिनिटासाठी गॅस बारीक केलेला आहे आणि या मिश्रणामध्ये 2 चमचे विलायची पावडर आणि बारीक केलेले शेंगदाणे टाकत आहे। आता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। ही सर्व प्रोसेस बारीक गॅस करूनच करायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत गॅस मीडियमवर ठेवायचा आहे, त्यामुळे आपले हे मिश्रण करपत नाही आणि ते छान खरपूस भाजले जाते आणि त्याची चवही खूप छान लागते। हे पहा, अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे। आता मी इथे मीडियम गॅस करत आहे आणि 1/2 मिनिट गॅसवरती हे मिश्रण ठेवित आहे। मीडियम गॅस केल्यामुळे हे मिश्रण आणखी पातळ होईल आणि आपल्याला चिक्की करण्यासाठी
ताटामध्ये हे व्यवस्थित टाकता येईल। अगदी परफेक्ट असे हे मिश्रण रेडी झालेले आहे, त्याला कलर ही खूप सुंदर आलेला आहे। आता आपण ते ताटामध्ये ओतून घेत आहोत। आपण पाहू शकता हे मिश्रण ताटामध्ये आपोआप स्प्रेड होत आहे, त्यामुळे आपल्याला स्प्रेड करण्याची किंवा लाटण्याने लाटण्याची आवश्यकता नाही। सर्व मिश्रण ताटात अशा प्रकारे व्यवस्थित ओतून झाल्यानंतर आपण ताटाला सर्व साईडनी अशा प्रकारे थोडे थोडे आपटून घेणार आहोत, जेणेकरून आपली चिक्की थोडीशी आणखी पसरेल। ताटाचा जास्त आवाज होत असेल तर ताटाखाली एखादे कापड घ्यावे। अशा प्रकारे आपले सर्व मिश्रण सर्व साईडनी स्प्रेड करून झालेले आहे। आता हे मिश्रण ताटात ओतून 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत। आता ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला चिक्कीचा जो आकार हवा आहे त्या आकारात आत्ताच कट करून घेत आहोत, कारण मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हवा तो आकार पाडता येत नाही। इथे मी चिक्की कट करून घेण्यासाठी पिझा कटरचा वापर करीत आहे। हे कटर मला सुरीपेक्षा जास्त कम्फर्टेबल वाटते। तुम्हाला जर सुरीने कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही सुरीनेही कट करू शकता। चिक्की कट करताना सुरीला किंवा कटरला वरून असं पुश करावं लागतं, थोडासा असा जोर द्यावा लागतो, तर मला हे कटरनी करणं इझी वाटतं। तर तुम्हीही एकदा हे ट्राय करून बघायला काही हरकत नाही। शेवटी मला ज्या पद्धती सोप्या वाटतात त्याच पद्धती मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे। तुम्ही ही पद्धत नक्की करून पहा, तुम्हाला ही पद्धत आवडेल। तर अशा प्रकारे माझे सर्व साईडनी चिक्कीच्या आकाराचे लाईन्स मारून झालेले आहेत। साधारणपणे लाईन मारल्यानंतर 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे परत एकदा कटरने अशा प्रकारे फिरवायचे आहे, म्हणजे आपली चिक्की व्यवस्थित निघेल। चिक्कीची मेल्ट करण्यापासूनची जी प्रोसेस आहे ती थोडी फास्टच करावी लागते, नाहीतर आपली चिक्की काळपट होते आणि करपते। आणि थंड व्हायच्या अगोदर जर आपण असा आकार दिला नाही तर आपल्या चिक्कीचे तुकडे व्यवस्थित होणार नाहीत। आता इथे माझे कटरने सर्व साईडने फिरून झालेले आहे, ते गार करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण भाजलेल्या हरभरा डाळीच्या चिक्कीची रेसिपी पाहूया। भाजलेल्या हरभरा डाळीच्या चिक्कीसाठी मी सर्वप्रथम इथे गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे। भाजलेल्या हरभरा डाळीलाच सोलापूर साईडला डाळे असे म्हणतात। हे थोडेसे आपण भाजून घेऊयात, म्हणजे चिक्की खाताना हे डाळे खरपूस लागतील। तुम्हाला चिक्कीमध्ये ते पांढरे पांढरे दिसायला आवडत असतील तर ते नाही भाजले तरी चालेल। इथे आपण चिक्कीसाठी शेंगदाणे डाळे आणि तीळ जेव्हा भाजतो तेव्हा मीडियम किंवा बारीक गॅसवरच भाजावेत, मोठा गॅसवर भाजू नये नाहीतर ते करपून जातील आणि चिक्कीही काळपट होईल। माझ्या मुलांना अशा प्रकारचे खरपूस भाजलेले डाळे खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी खरपूस भाजलेल्या डाळ्यांची चिक्की बनवते। अशा प्रकारे आपले डाळे खरपूस असे छान भाजून झालेले आहेत, तर ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत। आता मी सर्वप्रथम इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि तो छान गरम झाल्यानंतर 1 चमचा तूप टाकलेले आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकत आहे। आता ही साखर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, म्हणजे ती खाली करपणार नाही। जसे आपण शेंगदाण्याची चिक्कीला केले सेम प्रोसेस या चिक्कीलाही करायची आहे। या सर्व प्रकारच्या चिक्कींमध्ये मेल्टिंग प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या चिक्कीची मी पूर्ण रेसिपी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, नाहीतर खूप काही गोष्टी मिस कराल। अशा प्रकारे मी मोठ्या गॅसवरती सुरुवातीला साखर मेल्ट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथे मध्ये मध्ये असे हलवत राहिल्यामुळे ती सगळ्या साईडने व्यवस्थित मेल्ट होत आहे, नाहीतर ती एक साईडने करपते। आता मी त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालत आहे। आता मी गॅस बारीक करून ते हलवून घेत आहे। आत्ता आपण गॅस बारीक नाही केला तर ते सर्व मिश्रण करपून जाईल। आता ते व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घेत आहे।
साखर आणि गूळ एकत्र आल्यानंतर असे फेसाळ मिश्रण तयार होते। अशा प्रकारे आपल्याला दोन्हीची व्यवस्थित मिक्सिंग करायची आहे, मिश्रण करप्त कामा नये। अशा प्रकारे हे मिश्रण आता परफेक्ट झालेले आहे आणि यामध्ये आपण आता हे खरपूस भाजलेले डाळे म्हणजेच भाजलेले चण्याची डाळ घालत आहोत आणि हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हे पहा, आपण पाहू शकता हे मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलेले आहे। आता मी हे अर्धा मिनिट बारीक गॅसवर ठेवत आहे। इथे या चक्कीमध्ये आपल्याला साखरेचा कुरकुरीतपणा आणि गुळाचा पौष्टिकपणा या दोन्ही गोष्टी भेटतील। इथे मी चक्कीसाठी ताट रेडी करून घेत आहे। ताटाला सर्व साईडने व्यवस्थित तूप लावत आहे। आता अर्धा मिनिटानंतर हे मिश्रण आपले रेडी झालेले आहे आणि आता आपण ते ताटामध्ये ओतून घेत आहोत। मी ओतताना या साईडने ओतत होते, परंतु आता तुम्हाला ते दिसण्यासाठी मी त्याची दिशा चेंज केलेली आहे। अशा प्रकारे हे आपले मिश्रण रेडी झालेले आहे आणि ते ताटामध्ये ओतून घेत आहे। आता तुम्ही पाहू शकता याला खूप छान टेक्स्चर आलेले आहे। अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेत आहे। साधारणपणे 1.5 ते 2 मिनिटे झालेले आहेत आणि आता हे थोडे गार होत आलेले आहे। इथे मी पिझ्झा कटरला दोन्ही साईडनी तूप लावलेले आहे आणि आता हव्या तशा आकारात चिक्की कट करीत आहे। साधारणपणे आपण शंकरपाळी कशी कट करतो तशाच प्रकारे मी हे कट करत आहे, पण शंकरपाळीला प्रेस करावे लागत नाही। इथे आपण चिक्की बनवताना पिझ्झा कटरने प्रेस करावी लागते, त्याला थोडासा जोर द्यावा लागतो, तेव्हा ते पिझ्झा कटर खालीपर्यंत व्यवस्थित पोहोचते। अशा प्रकारे माझे सर्व साईडनी कट करून होत आलेले आहे। डाळे म्हणजेच भाजलेल्या चण्याची डाळ ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते, त्यामुळे अशा प्रकारची चिक्की आपण मुलांसाठी घरातील सर्वांसाठी करायला काही हरकत नाही। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता आपण आकार दिलेला व्यवस्थित दिसत आहे, म्हणजे कट करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याच आकारात व्यवस्थित चिक्की कट होईल। आता आपण हे पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवत आहोत, तोपर्यंत तिळाची चिक्की करून घेत आहोत। तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी सर्वप्रथम गॅस चालू करून पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेले आहे। तूप छानसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी साखर घालत आहे, ती व्यवस्थित हलवून घेत आहे। आपण ती व्यवस्थित हलवून घेतली म्हणजे ती मेल्ट ही व्यवस्थित होईल, म्हणजेच ती व्यवस्थित वितळेल। इथे तुम्ही गॅसची पोझिशन लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण गॅस कमी जास्त केल्यामुळे चिक्की व्यवस्थित होते। गॅस तुम्ही मोठाच ठेवला तर चिक्की व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे पॅन गरम झाल्यापासून ते साखर वितळेपर्यंत आपण गॅस मोठा ठेवलेला आहे। साखर अर्धवट वितळत आल्यानंतर आपण गॅस मीडियम करत आहोत। ही गॅस पोझिशन लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। आता तुम्ही पाहू शकता की साखर अर्धवट वितळत आलेली आहे आणि आता मी गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी गूळ घालत आहे आणि हे व्यवस्थित मिक्सिंग करून घेत आहे। साखर आणि गूळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारे फेस हा येतो आणि ते व्यवस्थित एकत्र मिक्स होतात, त्यासाठी आपण व्यवस्थित हलवणे खूप गरजेचे आहे। अशा प्रकारे आपण पाहू शकता साखर आणि गूळ हे व्यवस्थित एकमेकात मिक्स झालेले आहे आणि ते व्यवस्थित मेल्टही झालेले आहे। माझ्याकडे भाजलेले तीळ होते, त्याचा मी 1/4 वट असा कूट करून घेतलेला आहे आणि तो मी आता मिश्रणामध्ये घालून मिक्स करीत आहे। तुम्हाला तुमच्या चिक्कीमध्ये जर अख्खे तीळ दिसावेशी वाटत असतील तर तुम्ही अख्खे तीळही घालू शकता।
त्यामध्ये मी 2 चमचे विलायची पावडर घातलेली आहे आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ही मिक्स करायची प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट करावी लागते आणि तुम्हीही अशा प्रकारे फास्टच करायची आहे, नाहीतर आपली चिक्की व्यवस्थित होणार नाही. आता तुम्ही पाहू शकता हे सगळे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झालेले आहे. त्या मिश्रणाला कलरही खूप सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीने तीळ आणि शेंगदाण्याची मिक्स चिक्की करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता. त्यासाठी हे सेम प्रमाण घेऊन फक्त अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेऊन अशा प्रकारची चिक्की बनवू शकता. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित माझ्या पद्धतीने मी सांगितलेल्या प्रकारे सेम टू सेम जर चिक्की बनवली तर तुम्ही दुकानासारखी चिक्की घरच्या घरी चांगल्या प्रकारे बनवू शकता. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आपले मिश्रण परफेक्ट रेडी झालेले आहे. आता ते मी आता तूप लावलेले ताटामध्ये ओतून घेत आहे. आपण पाहू शकता की हे मिश्रण पडताना देखील कसे ब्राउनिश सर्व साईडने व्यवस्थित असे भाजून घेतलेले दिसत आहे. आता मी ते थोडे थोडे सर्व साईडने स्प्रेड करून घेत आहे. अशा प्रकारे आपले मिश्रण स्प्रेड झालेले आहे आणि आता मी ते आता कटरने कट करून घेत आहे. थोडेसे गरम असतानाच हे जर कट केले तर आपल्याला जास्त त्रास होत नाही. आपण पाहू शकता तिळाच्या चिक्कीचे हे मिश्रण किती सहजपणे कट होत आहे. त्यामुळे थोडे गरम असतानाच जर असे कट केले तर अशा प्रकारे वड्याही छान पडतात आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर त्या व्यवस्थित आकारात कट होतात. आता मी ही गार व्हायला ठेवत आहे आणि खोबऱ्याची चिक्की करायला घेत आहे. खोबऱ्याची चिक्की करण्यासाठी मी सर्वप्रथम ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे आणि गॅसवरती पॅन ठेवून गॅस चालू करून तो पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. चिक्कीची प्रोसेस करताना जास्त गडबड होत असेल तर ताटाला आधीच तूप लावून ठेवावे. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालत आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालत आहे. साखर छानशी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे ती एक साईडनी कुठेही करपणार नाही. तुमच्या डोक्यात फिट राहावी म्हणून मी गॅसची पोझिशन सारखी सांगत आहे. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे, त्यानंतर साखर थोडी मेल्ट होत आल्यानंतर आपल्याला गॅस मिडियमवर ठेवायचा आहे. त्यानंतर सर्व मिश्रण मिक्स करताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि शेवटी आपल्याला गॅस थोडा वेळ मिडियमवर ठेवून नंतर सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. कोणत्याही प्रकारची चिक्की करताना गॅस पोझिशन लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. आता हे पहा, तुम्ही सर्व साईडने पाहू शकता की आपली साखर ही व्यवस्थित मेल्ट होत आहे, कुठेही एक साईडला करपली गेलेली नाही. त्यामुळे हलवणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारे साखर व्यवस्थित मेल्ट होत आलेली आहे. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालत आहोत आणि गॅस मिडियमवर ठेवलेला आहे तो आता बारीक करत आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित साखर आणि गूळ एकत्र हलवून घेत आहोत. आपण पाहू शकता हे मिश्रण आता व्यवस्थित एकत्र मिक्स होत आहे, त्याच्या कुठेही गाठी राहिलेल्या नाही आहेत. आता मी त्यामध्ये किसून मिक्सरमध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा किस घालत आहे. खोबऱ्याचा किस किंवा खोबरे हे चिक्कीमध्ये घालताना कधीही भाजू नये, कारण ते आणखीनच काळपट होते. आता त्यामध्ये मी 2 चमचे विलायची पावडर घातलेली आहे आणि छान व्यवस्थित हलवून घेत आहे. अशा प्रकारे सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे. बाकीच्या चिक्कीशी तुलना केली तर खोबऱ्याची चिक्की ही बाकीच्या चिक्कीपेक्षा थोडी काळपटच दिसते. अशा प्रकारे खूप सुंदर असे मिश्रण रेडी झालेले आहे आणि ते मी आता
तूप लावलेले आपल्या ताटामध्ये ओतत आहे. वाव, व्हेरी नाइस. आणि आता आम्ही हे अशा प्रकारे सर्व साइडनी स्प्रेड करून घेत आहे. आता हे सर्व साइडनी स्प्रेड करून झालेले आहे. मिश्रण थाटात ओतूनही 1.5 ते 2 मिनिटे झालेले आहेत, म्हणजे ते थोडेसे गार होत आलेले आहे. आता मी ते अशा प्रकारे कटरने कट करून घेत आहे, म्हणजे आपली चिक्की ही आपल्याला व्यवस्थित हव्या त्या आकारात मिळेल. अशा प्रकारे पूर्ण गार होण्याच्या आधीच जर आपण अशा प्रकारे कटरने किंवा चाकूने कट केले तर आपल्याला हवा तो आकार देता येतो आणि आपली चिक्की ही व्यवस्थित आकारामध्ये कट होते. अशा प्रकारे माझी सर्व साइडनी कट करून झालेले आहे. आता मी ते गार करण्यासाठी ठेवत आहे. कमीत कमी ह्या चिक्क्या 1/2 तास तरी गार करण्यासाठी ठेवाव्यात, म्हणजे ते व्यवस्थित निघतील. अशा प्रकारे 1/2 तास झालेला आहे आणि ह्या 4ही प्रकारच्या चिक्क्या मी कट करण्यासाठी घेतलेल्या आहेत. आपण पाहू शकता या 4ही प्रकारच्या चिक्क्यांना टेक्स्चर खूप सुंदर आलेले आहे. अशा प्रकारे एक एक साईड चाकूने उचलून घ्यायची आहे, म्हणजे आपले चिक्के व्यवस्थित निघतील. इथे सर्वप्रथम आपण शेंगदाण्याची चिक्की कट करण्यासाठी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सहजपणे या चिक्क्या कट होत आहेत. तुम्ही पाहू शकता की सुरीने किंवा कटरने आपण ज्या ठिकाणाहून लाईन्स मारलेल्या आहेत त्याच ठिकाणाहून त्या व्यवस्थित अशा कट होत आहेत. आता आपण इथे डाळ्यांची चिक्की किंवा भाजलेल्या चण्याच्या डाळीची चिक्की कट करण्यासाठी घेत आहोत. तुम्ही पाहू शकता हे किती व्यवस्थित असे निघत आहेत. इथे तुम्ही चाकू वापरू शकता किंवा चमच्याने सुद्धा ह्या सहजपणे निघतील. अशा प्रकारे तुम्ही बाहेर भेटणाऱ्या दुकानापेक्षाही चांगल्या चिक्क्या घरच्या घरी झटपट अशा पौष्टिक आणि कुरकुरीत अशा चिक्क्या तुम्ही घरच्या घरी आहे त्या मटेरियलमध्ये खूप चांगल्या प्रकारे बनवू शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर चिक्की झालेली आहे ही. आता मी इथे तिळाची चिक्की कट करण्यासाठी घेतलेली आहे, त्याही खूप छान निघत आहेत. अशा प्रकारे त्या व्यवस्थित सर्व काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. आता आपण इथे खोबऱ्याचे चिक्के कट करण्यासाठी घेत आहोत. तुम्ही पाहू शकता त्याही खूप पटापट निघालेले आहेत आणि त्या व्यवस्थित कटही होत आहेत. आपण जिथेही मार्किंग केलेले आहे तिथेच बरोबर त्या व्यवस्थित सर्व प्रकारच्या चिक्क्या कट झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या चिक्के तुम्ही मुलांच्या बर्थडेसाठी, जे कुणाला गिफ्ट देण्यासाठी, तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी, घरातल्या लहान मोठ्यांसाठी, सर्वांसाठी सहजपणे झटपट बनवू शकता. Thank you.
वाटते आजची ह्या चार प्रकारच्या खमंग कुरकुरीत अशा चिक्क्यांची रेसिपी नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा. पुढे आणखी तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज हव्या असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढे परत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदित राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.